हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दिस न्यू लेक्चर ऑफ द टॉपिक सॉल्यूशन ऑफ सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशंस। इन द प्रीवियस लेक्चर वी सीन वन एग्जांपल टू सॉल्व द गिवन सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशंस बाय यूजिंग गॉस सीडल इटरेटिव मेथड और गॉस सीडल इनडायरेक्ट मेथड। ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण गॉस सीडल इटरेटिव मेथडने एक्झाम्पल कसं सोडवायचं हे पाहिलेलं आहे। Now in this lecture we are going to see another example to solve the given system of linear equations by using Gauss-Seidel or Gauss-Seidel iterative method. Okay, as we know that these method, that is Gauss-Seidel iterative method and Jacobi's iterative methods, these two methods are iterative methods, that is we have to take initial approximation to the values of the variable first and then we have to improve the solution by taking iterations. In the previous example we seen that the initial approximations are not given to you, therefore we taken that initial approximations for the solutions as a zero. Now in some examples initial approximations are given to us. Okay, kai example madhe aplyala initial approximation dilele astat, ja veles aplyala initial approximations dilele nastat tya veles apan initial approximation zero get asto, मात्र काही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स काय घ्यायचे ते दिलेले असतात। ओके, नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी वन एक्झाम्पल टू सॉल्व द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय यूजिंग गॉस सीडल इटरेटिव मेथड इन विच इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स आर गिवन टू अस। ओके, सो लेट अस सी एग्जाम्पल। एग्जाम्पल, सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स by using Gauss-Seidel iterative method. Correct up to 3 decimal places. Full stop. Take initial approximations for the variables x, y and z as 0.9289, 1.4968 and 1.8581 respectively. System is given x plus 3y plus 10z is equal to 24. Second equation is given like this: 28x plus 4y minus z is equal to 32. And third equation is 2x plus 17y plus 4z is equal to 35. Okay, this is the example given to you, and we have to solve this example by using Gauss-Seidel iterative method. Now, what is the change? पाठीमागच्या आपण दोन लेक्चरमध्ये जॅकोबीज मेथडने आणि Gauss-Seidel iterative methodने एक्झाम्पल सोडवले आहेत पहा, त्याच्यामध्ये आपल्याला किती इटरेशन्स घ्यायचे दिले होती, म्हणजे परफॉर्म ओनली 4 इटरेशन्स किंवा परफॉर्म ओनली 3 इटरेशन्स। आता इथं काय आहे, वी हॅव टू सॉल्व द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस। ओके, करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस, पण आता चेंजेस काय आहेत, एक्झाम्पलमध्ये व्हरायटी काय आहे ती बघूयात, नाविन्य काय बघूयात, करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस। म्हणजे पाठीमागच्या दोन एक्झाम्पलमध्ये आपल्याला किती इटरेशन्स घ्यायचे ते दिलं होतं, 4 इटरेशन्स असतील किंवा 3 इटरेशन्स असतील, ते 4 इटरेशन्स किंवा 3 इटरेशन्स घेतल्यानंतर आपले दोन सक्सेसिव अप्रॉक्सिमेशन्स किती डेसिमल पर्यंत मॅच होतात हे आपण अजिबात बघितलेलं नव्हतं, कारण 4 इटरेशन झाल्यानंतर आपण तिथे थांबलो होतो। ओके, नाउ या एक्झाम्पलमध्ये काय आहे, वी हॅव टू फाइंड आउट द सोल्युशन करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस, म्हणजेच 3 दशांश चिन्हापर्यंत आपल्याला आन्सर करेक्ट काढायचं आहे। म्हणजे काय, आपण ब्रेक कुठं लावायचं, थांबायचं कुठं, जोपर्यंत दोन लगतचे अप्रॉक्सिमेशन 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत सेम येत नाही येत तोपर्यंत ही आपण प्रोसेस कंटिन्यू करणार आहोत। ओके, नंबर ऑफ इटरेशन्स किती लागू द्या, ओके, दोन सक्सेसिव अप्रॉक्सिमेशन्स मध्ये दोन सक्सेसिव अप्रॉक्सिमेशन जर 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत सेम येऊस तोपर्यंत आपण इटरेशन्स कॅरी आउट करणार आहोत, लक्षात येते। नाउ अजून एक चेंज काय आहे, टेक इनिशियल अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड एज अ दिलेले आहेत, ठीक आहे। म्हणजे पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण जॅकोबीज मेथडमध्ये असू द्या किंवा गॉस-सीडल इटरेटिव मेथडमध्ये असू द्या, आपल्याला इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स दिले नव्हते, आणि आपल्याला माहिती आहे इटरेटिव्ह मेथडमध्ये आपण इटरेशन्स घेत असतो, आणि इटरेशन्स घेण्यासाठी अगोदर कुठून तरी सुरुवात करावी लागते, म्हणजे काहीतरी इनिशियल अप्रॉक्सिमेशन आपल्याला घ्यावं लागतं। म्हणून आपण दोन्ही मेथडमध्ये, जॅकोबीज मेथड असू द्या किंवा गॉस-सीडल इटरेटिव मेथड असू द्या, दोन्ही मेथडमध्ये आपण इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स झिरो घेतलेत, आणि त्याच्यानंतर आपण पुढे इटरेशन्स कॅरी आउट करत राहिलोय, ठीक आहे। नाउ इथे काय आहे, तर आपल्याला इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स किती घ्यायचे आहेत हे दिलेलं आहे,
That is, value of x we have to take as a 0.9289. Value of y we have to take as a 1.4968. Similarly, corresponding value of z is given as a 1.8581. Manjit, initial approximation jitha aplela 0 ghyai chie nahit. Initial approximation j kahi dilet, te aplela ghyai lagtil. Okay. पाठीमागचे एक्झाम्पल मध्ये म्हणजे पाठीमागचे गॉस सेडल किंवा जॅकोबीज मेथड ने सोडवलेले एक्झाम्पल्स होते त्याच्यामध्ये इनिशियल अप्रॉक्सिमेशन दिलेले नव्हते आणि जेव्हा इनिशियल अप्रॉक्सिमेशन दिलेले नसतात तेव्हा या दोन्हीही मेथड्स मध्ये आपण इनिशियल अप्रॉक्सिमेशन 0 घेत असतो आणि त्याच्यानंतर आपण इटरेशन्स घेत असतो मात्र या एक्झाम्पल मध्ये आपल्याला इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स काय घ्यायची आहेत ते आपल्याला दिलेली आहेत म्हणजे इथे इनिशियल अप्रॉक्सिमेशन 0 घ्यायची नाही दैट इज द व्हेरायटी दैट इज द चेंज नोटिस ओके लक्षात येते का ओके नाउ एज यूजुअल नेहमीप्रमाणे इक्वेशनची अरेंजमेंट करूयात सो दैट द गिवन इक्वेशन्स कैन सैटिस्फाइज द पायवोटिंग स्ट्रॅटेजी ते अरेंजमेंट काय बघूयात काय असते आपल्याला माहिती आहे काय पहिले इक्वेशन असं घ्या की ज्याच्यामधला पहिला व्हेरिएबलचा कोएफिशिएंट इतर दोन पेक्षा मोठा असेल दुसऱ्या इक्वेशन मध्ये दुसऱ्याचा कोएफिशिएंट त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन पेक्षा मोठा असेल आणि तिसरं इक्वेशन तुमचं असं असेल की ज्या इक्वेशन मध्ये तिसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबल्सच्या कोएफिशिएंट पेक्षा मोठा असला पाहिजे जर तसा असेल तर पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होत असते आणि जर पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय झाली तर आपल्याला डेफिनेटली कमीत कमी नंबर ऑफ इटरेशन्स मध्ये सोल्यूशन येत असतात आणि जर तसं नसेल तर वी हॅव टू रिअरेंज वी हॅव टू रिशफल द इक्वेशन सो दॅट द पायवोटिंग स्ट्रॅटेजी इज सॅटिस्फाईड ओके बघूयात इक्वेशनचा क्रम त्यांनी दिले पहिले इक्वेशन आहे एक्स प्लस थ्री वाय प्लस टेन झेड इज इक्वल टू 24 ओके हे पहिले इक्वेशन आहे पहिले इक्वेशन घेऊन चालेल का डेफिनेटली नाही कारण याच्यामध्ये पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट इतर दोन व्हेरिएबलच्या कोएफिशिएंट पेक्षा मोठा नाही आहे ठीक आहे नाउ ऑब्झर्वेशन करूयात काल मी थोडंसं वेगळं सांगितलं आज थोडं वेगळं सांगतोय दोन्ही ही ट्रॅक आपल्या सेम ठिकाणी येतात आता याला लगेच मी नंबरिंग देऊन टाकतो व्हॉट इज ऑब्झर्वेशन ऑफ दिस इक्वेशन याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला तिसऱ्या व्हेरिएबल झेडचा कोएफिशिएंट त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबल पेक्षा मोठा आहे म्हणजे तिसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट मोठा असल्यामुळे वी हॅव टू टेक दिस गिवन इक्वेशन नंबर फर्स्ट ऍज अ इक्वेशन नंबर थ्री फॉर सॉल्विंग द एक्झाम्पल लक्षात आहे का डायरेक्ट वन स्ट्रोक सांगतोय डिटेल आपण पाठीमागच्या दोन लेक्चर मध्ये पाहिलेला आहे नाउ फोकस ऑन सेकंड इक्वेशन त्यांनी दिलेलं सेकंड इक्वेशन बघा काय 28x plus 4y minus z is equal to 32. What is your observation about this second equation? Yes, इथं काय दिसतंय तर पहिलं व्हेरिएबल जे x आहे त्याचा कोएफिशिएंट आहे 28 आणि तो x चा कोएफिशिएंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबलच्या कोएफिशिएंट पेक्षा मोठा आहे म्हणजे पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट हा इतर दोन व्हेरिएबल पेक्षा मोठा आहे देअरफॉर वी हॅव टू टेक दिस इक्वेशन ऍज अ इक्वेशन नंबर वन गेटिंग दिस ओके नाउ ऑब्झर्व इक्वेशन नंबर थर्ड इक्वेशन नंबर थर्ड काय बघा 2x plus 17y plus 4z is equal to 35 याच्यामध्ये काय दिसतंय तर दुसरं व्हेरिएबल जे काही y आहे त्या वायचा कोएफिशिएंट 17 हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबल्सच्या कोएफिशिएंट पेक्षा मोठा आहे देअरफॉर दुसऱ्याचा कोएफिशिएंट मोठा आहे देअरफॉर वी हॅव टू टेक दिस गिवन इक्वेशन नंबर थर्ड ऍज अ इक्वेशन नंबर टू ओके म्हणजे इक्वेशनची रिअरेंजमेंट करावं लागेल इक्वेशनचं रिशफलिंग करावं लागेल सो दॅट पायवोटिंग स्ट्रॅटेजी इज सॅटिस्फाईड ओके पहिल्यांदा एवढ्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या आणि मग त्याच्यानंतर सोल्युशनला सुरुवात करायची सोल्युशन गेटिंग दिस इक्वेशनचा क्रम लावणे महत्वाचं आहे इथे जर इक्वेशनचा क्रम व्यवस्थित लावला नाही तर डेफिनेटली गॉस सेडल मेथड कधीही रूटला कॉन्वर्जंट होणार नाहीये ओके सोल्युशन वी कॅन राईट किंवा गिवन इक्वेशन्स कॅन बी रिटन ॲज एक स्टेप वाढवतो पहा जे आपण पाठीमागच्या गणिताला केली नव्हती लिहिली तरी चालेल नाही लिहिली तरी चालेल द गिवन इक्वेशन्स कॅन बी रिटन ॲज ठीक आहे क्रम बदलून लिहितो काय लिहावं लागेल इक्वेशन नंबर फर्स्ट कोणतं असेल तुमचं येस 28x प्लस 4y मायनस झेड इज इक्वल टू 32 ठीक आहे दिस इज इक्वेशन नंबर वन अजून एक चेंज आहे पहा व्हेरिएबल्स काल होते x1 x2 x3 अगोदरच्या लेक्चरला x1 x2 x3 होते आता x y झेड आहे काही असू द्या इक्वेशन नंबर दोन त्यांनी दिलेलं जे इक्वेशन नंबर तीन आहे ते आता इक्वेशन नंबर दोन होईल व्हॉट इज दॅट येस 2x प्लस 17y प्लस 4z इज इक्वल टू 35 इक्वेशन नंबर टू सपोज येस आणि तिसरं इक्वेशन जे त्यांनी पहिलं दिलंय ते आपलं तिसरं असेल दॅट इज एक्स प्लस 3y प्लस 10 times z इज इक्वल टू 24 दॅट इज इक्वेशन नंबर थ्री सपोज गेटिंग दिस ओके
अशा पद्धतीने आपण इक्वेशनचं रीशफलिंग म्हणजे रीअरेंजमेंट केलेलं आहे. असं केल्यानंतर डेफिनेटली आपल्याला पायवोटिंग स्ट्रॅटेजी इझिली सॅटिस्फाय होईल. नो नीड टू व्हेरीफाय इट अगेन. ओके, पुन्हा चेक करण्याची पण आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, प्रोसीड नाउ. आता काय करायचं आहे, हे जे इक्वेशन्स आहे वी हॅव टू राईट दिस इक्वेशन्स इन टर्म्स ऑफ द व्हेरिएबल्स एक्स वाय झेड. ओके करेक्ट, वी राईट किंवा वी रिराईट किंवा लेटर्स रिराईट म्हणलं तरी चालेल. वी रिराईट दीज इक्वेशन्स, वी रिराईट दीज इक्वेशन्स इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल्स एक्स वाय झेड in terms of the variables x, y and z as follows. Okay, हे जे इक्वेशन्स आहेत ते इन टर्म्स ऑफ एक्स वाय झेड आपण लिहूयात. सेट पहिल्या इक्वेशन पाहून पहिल्या व्हेरिएबलची किंमत काढूयात, म्हणजेच पहिल्या इक्वेशननुसार पहिलं व्हेरिएबल एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर करतो. इक्वेशन नंबर वन इम्प्लाईज येस काय असेल, 28x इज इक्वल टू, ठीक आहे, एक्स स्टेप वाढवतो. ही तुम्ही डायरेक्टली लिहिली तरी चालेल, 28x is equal to, yes, RHS 32 remains as it is, plus 4y goes there becomes minus 4y and minus z goes there becomes plus z. From this, dividing both the sides by 28, we get x equal to, ठीक आहे, आता डायरेक्टली लिहितो पहा, दोन्ही बाजूला 28 ने डिवाइड केल्यानंतर काय होईल, yes, 32 divided by, before that, fix the calculator correct up to 4 decimal places, म्हणजे आपल्याला सगळ्यांचे answers tally होतात का नाही ते पाहता येईल. ओके, 4 divided by 28, दोन्ही बाजूला 28 ने भागतोय, दॅट गिव्स 0.1429 into y and plus 1 divided by 28 is equal to 0.0357 into z असेल. गेटिंग दिस? ओके, इक्वेशन नंबर 4 असेल. इक्वेशन नंबर 4, 5 आणि 6 फार महत्वाचं आहे. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 इम्प्लाईज. आता दुसऱ्या इक्वेशन वरून दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढूयात, म्हणजे दुसऱ्या इक्वेशन वरून दुसरं व्हेरिएबल y एका बाजूला ठेवतो आणि बाकी सगळ्यांचं पक्षांतर करतो. देअरफॉर 17y इज इक्वल टू, येस, 35 RHS रिमेन्स ॲज इट इज, नो चेंज. पुढे प्लस 2x गोज देअर बिकम्स मायनस 2x अँड प्लस 4z गोज देअर बिकम्स मायनस 4z. याच्यानुसार आपला इंटरेस्ट आहे y मध्ये, इकडे 17 आहे, काढून टाकण्यासाठी डिवायडिंग बोथ दी साइड्स बाय 17, दोन्ही बाजूला 17 ने डिवाइड करतो, दॅट इम्प्लाईज y इज इक्वल टू, दोन्ही बाजूला 17 ने डिवाइड करा, yes, 35 divided by 17 is equal to 2.0588. ठीक आहे, नेक्स्ट वन पुढे मायनस 2 divided by 17 is equal to 0.1176, yes, 0.1176 into x and minus 4 divided by 17, that is equal to 0.2353. is it correct, all of you? Pratyekani calculations kara into z. Okay, that is equation number next. Suppose equation number 5 ase, okay, hey, equation number 5 zala. Similarly, tisra equation nusar tisra variable chi kimmat kada, manje tisra equation nusar तिसवं व्हेरिएबल झेड एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर करा, दॅट इज अ 10z एका बाजूला ठेवतो नंतर बाकीचं पक्षांतर करतो, दॅट गिव्ज 10 times z इज इक्वल टू 24 RHS रिमेन्स ॲज इट इज, प्लस एक्स गोज देअर बिकम्स मायनस एक्स अँड प्लस 3y गोज देअर बिकम्स मायनस 3y. फ्रॉम दिस आवर इंटरेस्ट इज इन झेड. फ्रॉम दिस झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी डिवाइड बोथ दी साइड्स बाय 10, व्हॉट वी गेट, झेड इक्वल टू 2.4 minus 1 divided by 10, that gives us 0.1 into x, and minus 0.3 divided by 10, that gives minus 0.3 into y, that is equation number next. Suppose equation number 6, getting this? Okay, equation number 4, 5, 6 मिळवणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण x चे अप्रॉक्सिमेशन्स काढणार, ॲट दॅट टाइम वी हॅव टू मेक यूज ऑफ इक्वेशन नंबर 4. फोकस दॅट.
इक्वेशन नंबर 4, 5, 6 फोकस करा, म्हणजे असे चौकोन करा जे आपल्याला पुढे रिपीटेडली लागणार आहे ते अगोदरच आपण फोकस करून ठेवायचं. सिमिलरली जेव्हा जेव्हा इथून पुढे आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची असेल, म्हणजे वायचे अफर्मेशन काढायचे असेल, ॲट दॅट टाइम वी हॅव टू मेक यूज ऑफ इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 आपल्याला पुढे लागणार आहे, जे पुढे लागणार आहे ते अगोदरच फोकस करून ठेवूयात. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे जर मायनर ऑफ चूक झाली तर डेफिनेटली पुढे सगळे एक्झाम्पल चुकत जाणार आहे. आपल्या लास्ट एक्झाम्पलमध्ये एक मायनर मिस्टेक झाली होती, पहा एक व्हॅल्यू आपण आय थिंक सेकंड ऑर थर्ड इटवेशनमध्ये आपण एक व्हॅल्यू चुकून रॉंग घेतली होती आणि ती व्हॅल्यू पुढे आपण तशीच घेत गेलो, म्हणजे डेफिनेटली आपल्या आन्सरमध्ये थोडा फरक पडलेला आहे. लक्षात आहे, एक जरी व्हॅल्यू जरी चुकली तरी पुढे सगळं आपलं चुकत जात आहे. यासाठी अजिबात चुकायचं नाही, कॉन्फिडेंटली सोडवत चला. कालच्या एक्झाम्पलमध्ये, म्हणजे लास्ट टाइम आपलं लास्ट व्हिडिओमध्ये जे आपण एक लेक्चर बनवलं होतं त्या लास्ट एक्झाम्पलमध्ये आपले एक इटवेशन चुकलेलं आहे की ज्याचा इम्पॅक्ट शेवटपर्यंत होत गेलेला आहे. ओके, नंतर ते आपण ते क्लिअरिफाय क्लिअर केलं होतं. सेट झेड इक्वल टू 2.4 प्लस मायनस 0.1 इंटू एक्स मायनस 0.3 इंटू वाय, हे क्वेश्चन नंबर 6 आहे. म्हणजे इथून पुढे जेव्हा जेव्हा आपल्याला झेडच्या इटरेटिव्ह व्हॅल्यूज काढायच्या असतील, ॲट दॅट टाइम वी हॅव टू मेक यूज ऑफ इक्वेशन नंबर 6. गेट इन दिस. ओके, म्हणजे हे इक्वेशन नंबर 4, 5 आणि 6 अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण या इक्वेशनवरूनच आपण पुढचे कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. गेट इन दिस. इथपर्यंत समजतंय का? ओके, ऑल ऑफ यू समजतंय का? येस. आता पुढे काय? येस, इनिशियल अफर्मेशन घेऊयात. इनिशियल अफर्मेशन जर दिले असतील, दिले नसतील तर आपण 0 घेत असतो, आणि जर इनिशियल अफर्मेशन दिले असतील तर त्यांनी जे इनिशियल अफर्मेशन दिलेले आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील. ओके, इनिशियल अफर्मेशन आपल्याला दिलेले आहेत. ओके, टेक किंवा त्या स्टेपला तुम्ही नाव देऊ शकता इनिशियल अप्रॉक्सिमेशन. पाठीमागच्या सारखं सेम इनिशियल अप्रॉक्सिमेशन. ओके, किंवा इनिशियल इटुएशन. इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स किंवा इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स फॉर द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय अँड झेड व्हेरिएबल एक्स वाय अँड झेड इज गिवन ॲज काय दिलंय? येस, वर दिलंय पहा. X is equal to initial affirmation for the x symbol asto apla x raise to 0 is equal to kay dile? Yes, mi thoda sa scroll karto paha hua x is the initial affirmation kay dile? Yes, 0.9289. theek hai, 0.9289. similarly y's value dile 1.4968. similarly the value for z is given as a 1.8581. okay, tya values mi kramane lihun ghetto. येस, इनिशियल व्हॅल्यू फॉर एक्स दॅट इज इक्वल टू एक्स वेस टू 0 हा आपला सिम्बॉल आहे. काय असेल? 0.9289. सिमिलरली व्हॅल्यू फॉर वाय इज ऑल्सो गिवन. वाय इज इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू फॉर वाय सिम्बॉल असेल वाय वेस टू 0, दॅट व्हॅल्यू इज गिवन एज अ 1.4968. अँड व्हॅल्यू फॉर झेड इज गिवन एज अ झेड वेस टू 0 हा आपण सिम्बॉल यूज करणार, दॅट इज इक्वल टू दॅट व्हॅल्यू इज गिवन एज अ 1.8581. ठीक आहे, इनिशियल अफर्मेशन तर मिळाले. आता पुढे, येस, इनिशियल अफर्मेशन झाल्यानंतर पुढे आपली काय असते? स्टेप नंबर 1. ओके, नंबर 1 म्हणतो त्याला, त्याचं नाव असेल, हेडिंग असेल फर्स्ट इटरेशन ऑर यू मे कॉल दिस एज अ फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, फर्स्ट इटरेशन ऑर फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. ओके, तुम्ही पूर्ण लिहू शकता फर्स्ट इटरेशन ऑर फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, व्हॉट इज द एम ऑफ दिस फर्स्ट इटरेशन? येस, याच्यामध्ये आपण काय करत असतो? टू फाइंड फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज फॉर द व्हेरिएबल्स एक्स वाय अँड झेड. ओके, आपलं इंटेन्शन आहे, आपलं एम आहे, ते लिहूयात. टू फाइंड first approximations for the values of x, y and z, that is symbolically to find x raised to 1, comma, y raised to 1 and z raised to 1. ठीक आहे, raised to म्हणताना आपण raised to म्हणतोय, पण ऍक्च्युअली तो इंडेक्स नाही आहे, ते दाखवत आहे काय? तर अप्रॉक्सिमेशन कितवं आहे, अप्रॉक्सिमेशनची संख्या दाखवत आहे. ठीक आहे, नाव टू फाइंड एक एक व्हॅल्यूज फाइंड आउट करूयात. टू फाइंड ॲज युजल, टू फाइंड एक्स वेस्ट 1, दॅट इज द फर्स्ट अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स,
एक्स वैल्यू का इक्वेशन नंबर चार फोकस करा, इक्वेशन नंबर चार ची आरएचएस फोकस करा, इक्वेशन नंबर चार चा आरएचएस मध्य वेरिएबल्स को वाय आणि झेड, या वाय आणि झेड वेरिएबलच्या ऐवजी आपल्याला व्हॅल्यूज टाकावे लागतील. ठीक आहे, टू फाइंड एक्स वेस्ट वन, दॅट इज द फर्स्ट अफर्मेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स. इक्वेशन नंबर चार डोळ्यासमोर ठेवा, इक्वेशन नंबर चार चार एच एस त्यांच्यामधले वेरिएबल्स काय असतील, पुट येस वाय आणि झेडच्या व्हॅल्यूज टाकाव्या लागतील. पुट वाय इज इक्वल टू द इनिशियल अफर्मेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ वाय विच इज गिवन एज अ वाय वेस्ट टू झिरो विच नथिंग बट इक्वल टू 1.4968 अँड झेड is equal to initial affirmation for the z is given as a z west to 0 is equal to 1.8581 in equation number 4. ठीक आहे, equation number 4 मध्ये ती व्हॅल्यू पुट अप करूया. therefore equation number 4 तुमच्या डोळ्यासमोर आहे, equation number 4 मध्ये y आणि z ची व्हॅल्यू पुट अप करा. x west 1 is equal to yes 1.1429. इक्वेशन नंबर चार तुम्ही वेगळ्या पेजवर लिहून घेतलेला असेलच. मायनस इंटू ब्रॅकेट 0.1429 इंटू वाय, द व्हॅल्यू ऑफ वाय इज नथिंग बट 1.4968 ब्रॅकेट क्लोज, प्लस इंटू अनदर ब्रॅकेट 0.0357, दॅट इज द मल्टीप्लायर 0.0357 इंटू एक्स थ्री ऑर इंटू झेड, द व्हॅल्यू ऑफ झेड इज नथिंग बट 1.8581. ठीक आहे, नाउ डू द कॅल्क्युलेशन, करेक्ट कॅल्क्युलेशन बाय युझिंग कॅल्क्युलेटर. देअरफॉर एक्स वेस्ट टू वन इज इक्वल टू येस परफॉर्म द कॅल्क्युलेशन 1.1429 मायनस इंटू ब्रॅकेट 1.0.1429 इंटू 1.4968 ब्रॅकेट क्लोज, प्लस इंटू अनदर ब्रॅकेट 0.0357 into 1.8581 bracket close is equal to yes. What is the answer? प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा, आलेली उत्तर कमेंट बॉक्स मध्ये चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. येस व्हॉट इज द आन्सर, एक्स वेस्ट वन इज इक्वल टू काय आलं, येस ऑल ऑफ यू व्हॉट इज द आन्सर, मेन्शन इन द कमेंट बॉक्स, मेन्शन इन द चॅट बॉक्स, व्हॉट इज द आन्सर, येस करेक्ट 0.9953. ओके 0.9953, फोकस दॅट, फोकस करा त्याला, शोरूम करा त्याला, चौकोन करा, कारण ही व्हॅल्यू आपल्याला पुढे लागणार आहे, जी व्हॅल्यू पुढे लागणार आहे ती अगोदरच फोकस करून घ्यायची. इट इन दिस नाउ टू फाइंड येस, आता काय फाइंड आउट करणार, वाय वेस्ट वन, दॅट इज द फर्स्ट अफर्मेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ वाय. वायची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर थोडं स्क्रॉल करतो पहा, वायची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर पाच डोळ्यासमोर ठेवा, इक्वेशन नंबर पाच ची आरएचएस आणि त्यांच्यामधले व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत, एक्स आणि झेड. अंडरलाईन करतो पहा मी, एक्स आणि झेड, एक्स आणि झेडच्या व्हॅल्यूज पुटअप कराव्या लागतील. ठीक आहे, गेटिंग दिस, येस करेक्ट. पुढे टू फाइंड वाय वेस टू वन, पुट टू फाइंड वाय वेस टू वन, पुट स्क्रॉल करतो पहा वर, टू फाइंड वाय वेस टू वन, पुट इक्वेशन नंबर पाच चार याच्या डोळ्यासमोर ठेवा, एक्स इज इक्वल टू येस लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर एक्स इज नाऊ एक्स वेस्ट वन विच इज कॅल्क्युलेटेड एज अ 0.9953 अँड पुढचं वेरिएबल आहे झेड. झेडसाठी अजून नवीन व्हॅल्यू आलेली नाही आहे, जोपर्यंत नवीन व्हॅल्यू येत नाही आहे तोपर्यंत जुनीच व्हॅल्यू यूज करा, विच इज झेड वेस्ट टू झिरो विच इज गिवन एज अ 1.8581. ठीक आहे, 1.8581 इन कशामध्ये टाकणार, इक्वेशन नंबर 5. ठीक आहे, गॉस सिडल मेथड आहे, गॉस सिडल मेथड मध्ये प्रत्येक वेळेस आपण नवीन आलेली व्हॅल्यू लगेच रिप्लेस करत असतो. देअरफॉर पुट अप दॅट व्हॅल्यूज ऍट द प्रॉपर प्लेस, वाय वेस्ट वन इज इक्वल टू येस इक्वेशन नंबर 5 च्या आवेच्या डोळ्यासमोर ठेवा 2.05. तुम्ही ऑफकोर्स वेगळ्या पेजवर लिहून घेतलेलं असेलच, प्रत्येकाने वेगळ्या पेजवर लिहून घ्या की जेणेकरून आपल्याला फटाफट कॅल्क्युलेशन करता येतील. येस 2.0588. मायनस इंटू ब्रॅकेट 0.1176 इक्वेशन नंबर 5 डोळ्यासमोर ठेवा इंटू एक्स, द व्हॅल्यू ऑफ एक्स नथिंग बट 0.9953 ब्रॅकेट क्लोज येस मायनस इंटू अनदर ब्रॅकेट 0.2353
1.53 into z, the value of z is nothing but 1.8581. ठीक है, therefore जाते ठिकाने जाते value put up केला, आता calculation करूयात, y was 2 and that is the first approximation for the value of y. Do the calculations, yes, use calculator. 2.0588 प्रत्येकाने calculations करा, minus into bracket 0.1176 into 0.9953 bracket close. Next one पुढे minus into another bracket 0.2353 into 1.8581 bracket close. That is equal to 1.5045. Is it correct, all of you? 1.5045. 1.5045. Focus the answer. I'll value focus kara. Now to find z was 2 and that is the first approximation for the value of z. Put yes, z value kada dastana equation number 6 dolya samor theva. Equation number 6 chi RHS dolya samor theva. Yes, equation number 6 chi RHS tyancha madle variables kon kon dayet x ani y. अंडरलाइन करतोय पण आम्ही x आणि y चे व्हॅल्यूज पुट अप करावे लागतील ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू करेक्ट प्रॉपर पुट अप करा. ठीक आहे, टू फाइंड z वेस्ट टू 1 पुट यस पुट x इज इक्वल टू लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर x व्हिच इज कॅल्क्युलेटेड एज अ x वेस्ट टू 1 इज इक्वल टू 0.9953 एंड y इज इक्वल टू लेटेस्ट व्हॅल्यू for y is calculated as a y raised to 1 which is nothing but equal to 1.5045 in equation number 6. ठीक है, equation number 6 ची LHS ही z असल्यामुळे equation number 6 मध्ये आपण put up करणार. Therefore put up the values at the proper place carefully. Z raised to 1 is equal to yes 2.4 minus into bracket 0.1 into x, the value of x is a 0.9953. ज्याच्या ठिकाणी ज्याच्या रिस्पेक्टिव व्हॅल्यू पुट अप करा काळजीपूर्वक. माइनस इनटू अनदर ब्रॅकेट 0.3 इनटू y, द व्हॅल्यू ऑफ y इज नथिंग बट 1.5045. ठीक आहे, ज्याच्या ठिकाणी ज्याच्या व्हॅल्यू पुट अप केल्या, देयरफॉर z वेस्ट 1 इज इक्वल टू. नाऊ डू द कॅल्क्युलेशन्स केअरफुली, कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. यस, 2.4 माइनस इनटू ब्रॅकेट 0.1 इनटू 0.9953 bracket close minus into another bracket 0.3 into 1.5045 bracket close is equal to, what is the answer? 1.8491. is it correct, all of you? 1.8491. kaji purva calculations kara, pratyekani calculations kara, konachi kai value vegli yet asel ta sanga, we have to verify it again. Theek hai, thus after first iteration we have yes values for x, y, z milalya. X is equal to first approximation for the value of x, that is x raised to 1, which is calculated as a 0.9953 comma y is equal to y raised to 1, which is nothing but equal to 1.5045 and z is equal to z raised to 1 is equal to 1.8491. ठीक आहे, प्रत्येक इटरेशनच्या व्हॅल्यूज ज्या काही येतात ते पुढे मेंशन करूनच पुढे जायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट इटरेशन आता कंप्लीट झालं, आता सेकंड इटरेशन करूयात. सेकंड इटरेशन second iteration or second approximation title काही देऊ शकता. Second iteration or second approximation. ठीक आहे, heading टाकलं. Now what is the intention of this step? To find, काय find out करायचंय? Second approximations for the values of x, y and z, that is symbolical to find x raised to 2 comma
y raised to 2 and z raised to 2. Okay, remember one thing. आपण म्हणताना ते वेस्ट म्हणतोय पण ऍक्च्युअल ती पॉवर नाही ते अप्रॉक्सिमेशन कितव आहे याची संख्या दाखवतात गेटिंग दिस ओके टू फाइंड एक्स वेस्ट टू टू येस एज युजुअल टू फाइंड व्हॅल्यूज काढूयात एक एक टू फाइंड एक्स वेस्ट टू टू दॅट इज द सेकंड अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर चार डोळ्यासमोर ठेवा इक्वेशन नंबर चार ची आरएचएस त्याच्यामधले व्हेरिएबल्स कोण कोण वाय आणि झेड त्यांच्याऐवजी व्हॅल्यू पुटअप करावे लागतील टू फाइंड एक्स वेस्ट टू टू पुट इक्वेशन नंबर चार डोळ्यासमोर ठेवा येस वाय इज इक्वल टू वाय व्हॅल्यू टाकावी लागेल लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर वाय आफ्टर फर्स्ट इटरेशन इज अ वाय वेस्ट टू वन विच इज कॅल्क्युलेटेड एज अ 1.5045 अँड झेड इज इक्वल टू द लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर झेड आफ्टर फर्स्ट इटरेशन इज अ झेड वेस्ट टू वन विच इज एक्झिक्युटेड एज अ 1.8491 इन कशामध्ये इक्वेशन नंबर फोर मध्ये कारण इक्वेशन नंबर फोर ची एल एच एस एक्स आहे ओके देअरफोर पुटअप करा x raised to 2 is equal to second approximation for the value of x is equal to yes equation number 4 डोळ्यासमोर आहे तुमच्या आता मी स्क्रॉल करत नाहीये तुमच्या नोटबुक वर मी लिहून घेतलेला असेलच पहा 1.1429 minus into bracket 0.1429 into y the value of y is nothing but 1.545045 ज्याच्या ठिकाणी ज्याच्या व्हॅल्यू प्रॉपर प्लेसला टाका प्लस इंटू अनदर ब्रॅकेट 0.0357 that is the multiplier into z the value of z we have to replace as a 1.8491 ठीक आहे ज्याच्या ठिकाणी ज्याच्या व्हॅल्यूज पुट अप केल्या देअरफोर x raised to 2 is equal to now do the calculation scientific calculations calculator वापरून व्यवस्थित काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करा 1.1429 bracket plus important tool minus into bracket ब्रॅकेट जर मिसप्लेस केला तर अर्थ बदलेल पहा ओके त्यामुळे ब्रॅकेट प्लेट इम्पॉर्टंट रोल जसं मी सांगतो त्या पद्धतीनेच कॅल्क्युलेशन करा मायनस इंटू ब्रॅकेट 0.1429 इंटू 1.5045 ब्रॅकेट क्लोज प्लस इंटू अनदर ब्रॅकेट 0.0357 इंटू 1.8491 ब्रॅकेट क्लोज is equal to what is the answer 0.9939 is it correct all of you mention your answer in the comment box 0.9939 okay mudda mi tumcha samor calculations kartoy paha mhanje tumhala pan tevda vel lagel calculations pratyekane kele pahijet paha numerical methods madhe sagla paper calculus oriented ahe calculation jamli nahi to definitely ek sudha example tumhala solve karta yenar nahiye theek hai now to find find y raised to 2 that is the second approximation for the value of y y ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 5 ची आरएचएस डोळ्यासमोर ठेवा इक्वेशन नंबर 5 चे व्हेरिएबल्स कोण कोण x आणि z त्यांचे व्हॅल्यूज पुट अप करा टू फाइंड y raised to 2 पुट x इज इक्वल टू नाउ लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर x इज नाउ x raised to 2 ठीक आहे गॉस सिडल मेथड आहे आलेली लगेच ताजी व्हॅल्यू लगेच लेटेस्ट व्हॅल्यू आपण यूज करणार आहोत x raised to 2 इज इक्वल टू which is calculated as a 0.9939 and z is equal to z साठी अजून नवीन व्हॅल्यू नाहीये जोपर्यंत नवीन व्हॅल्यू येत नाहीये तोपर्यंत जुनीच व्हॅल्यू टाका विच इज अ z raised to 1 which is nothing but equal to 1.8491 in कशामध्ये इक्वेशन नंबर 5 मध्ये ठीक आहे इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट अप करा देअरफोर yes y raised to 2 is equal to च्या खाली equal to सिस्टमॅटिक लिहा रिप्रेझेंटेशन इज ऑल्सो वन ऑफ दी स्किल्स ओके रिप्रेझेंटेशन व्यवस्थित करा कसे वाय वेस्ट टू टू इज इक्वल टू इक्वेशन नंबर 5 च्या आवेच्या डोळ्यासमोर ठेवा येस 2.0588 मायनस इंटू ब्रॅकेट 0.1176 इंटू एक्स द व्हॅल्यू ऑफ एक्स इज अ 0.9939 ब्रॅकेट क्लोज मायनस इंटू अनदर ब्रॅकेट 0.2353 into z the value of z is a 1.8491 ठीक है 1.8491 bracket close therefore now do the calculations by using calculator y raised to 2 is equal to perform the calculations yes 2 point प्रत्येकाने calculations करा 0.588 minus into bracket 0.1176
6 into yes once again 2.0588 minus into bracket 0.1176 into 0.9939 bracket close minus into another bracket 0.2353 into 1.8491 ठीक है 1.8491 bracket close is equal to what is the answer 1.5068 all of you ये तो आएगा all of you 1.5068 प्रत्येकाचा आलेगा पहा प्रत्येकाने आपले आलेले आंसर चैट बॉक्स मध्ये रिप्लाई करा जर कोणाचा आंसर वेगळा असेल तर वी हैव टू चेक इट अगेन 1.5068 इज इट करेक्ट प्रत्येकाचा आलेगा यस आलेगा प्रत्येकाचा ओके नाउ लेट अस प्रोसीड टू फाइंड आता काय करावं लागेल टू फाइंड यस झेड वेस्ट टू 2 दैट इज द सेकंड अप्रॉक्सिमेशन फॉर द वैल्यू ऑफ झेड झेड ची वैल्यू काढत असताना एज यूजुअल इक्वेशन नंबर 6 च्या आवेच्या डोळ्यासमोर ठेवा त्यांच्या मधले व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत x आणि y त्यांच्या व्हॅल्यू रिप्लेस करा पुट व्हेरी सिंपल टेक्निक x इज इक्वल टू लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर x इज अ x वेस्ट टू 2 व्हिच इज कॅल्क्युलेटेड एज अ 0.9939 एंड y इज इक्वल टू नाउ लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर y इज y वेस्ट टू 2 दैट इज अ सेकंड अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ y which is calculated as a 1.5068 in kasha takayche equation number 6 madhe thik hai pratyek veles aleli taji value latest value apan use karat ahot gauss seidel method madhe jacobi's madhe matra thoda sa change hai to kay tya veles apan discuss kela hota thik hai now jatya tikani respect to places la respect to values put up kara jatya tikani jatya values kalji purvak taka z west to 2 is equal to equation number 6 madhe taka values 2.4 माइनस इनटू ब्रैकेट 0.1 इनटू एक्स द वैल्यू ऑफ एक्स इज अ 0.9939 ब्रैकेट क्लोज माइनस इनटू अनदर ब्रैकेट 0.3 इनटू वाई द वैल्यू ऑफ वाई इज अ 1.5068 ब्रैकेट क्लोज देयरफॉर डू द कैलकुलेशंस करेक्ट कैलकुलेशंस बाय यूजिंग कैलकुलेटर ओके कैलकुलेटर च्या सहाय्याने करेक्ट कैलकुलेशंस करा 2.4 माइनस इंट ब्रैकेट टू ब्रैकेट मध्ये कैलक्युलेशन्स व्यवस्थित करा 0.1 इंटू 0.9939 ओके 0.9939 ब्रैकेट क्लोज ब्रैकेट क्लोज ब्रैकेट प्लेज इंपॉर्टेंट रोल माइनस इंट ब्रैकेट 0.3 इंटू 1.5068 ब्रैकेट क्लोज इज इक्वल टू व्हाट इज द आंसर 1.8486 इज इट करेक्ट ऑल ऑफ यू प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा प्रत्येकाने आंसर्स मेंशन करा वेगळा असेल तर सांगा वी हॅव टू चेक अजिबात अजिबात कोणाचे आंसर्स एकमेकांशी टॅली करू नका कॉन्फिडेंटली सोडवा ओके आंसर जर लोक दुसऱ्याशी टॅली केले तर डेफिनेटली तुम्ही बरोबर आहात का स्टुडंट बरोबर आहे दुसरा विद्यार्थी बरोबर आहे कोण ठरवणार आहे तुमचा कॉन्फिडन्सच ठरवणार आहे त्याच्यामुळे अजिबात आन्सर्स टॅली करू नका जे काय सोडवत आहे ते कॉन्फिडेंटली सोडवत पुढे जावा ठीक आहे झेड वेस्ट टू 2 इज इक्वल टू 1.8486 नाउ आता पुढे आपल्याला किती इटरेशन्स घ्यायचे ते दिलंय का नाही आपल्याला काय दिलंय करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर करेक्ट काढायचा आहे ठीक आहे म्हणजे पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागचे दोन इटरेशन जर 3 डेसिमलला मॅच झाले असतील तर आपण थांबणार जर झाले नसतील तर आपण पुढे जाणार ठीक आहे पाठीमागच्या इटरेशन मध्ये एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू काय आल्यात बघूयात ठीक आहे पुढे जाण्याच्या अगोदर 3 डेसिमलला मॅच झाले असेल तर थांबणार येस एक्स वेस्ट 1 मी इथं शेड करतो पहा ग्रीन कलरने मी शेड करतो पहा एक्स वेस्ट 2 1 म्हणजे फर्स्ट अप्रॉक्सिमेशन फॉर व्हॅल्यू ऑफ 1 इज व्हॅल्यू ऑफ एक्स इज अ 0.9953 आपलं इंटेन्शन फक्त 3 डेसिमल प्लेसेस आहेत एक्स वेस्ट टू 2 सेकंड अप्रॉक्सिमेशन आलेलं आहे पहा किती येते येस व्हॉट इज सेकंड अप्रॉक्सिमेशन 0.9939 ठीक आहे सेकंड अप्रॉक्सिमेशन ग्रीन कलर मी डार्क करतोय पहा म्हणजे दशांश चिन्हानंतरची तीन गळ किती आहे 0.995 0.993 अजून 3 डेसिमल मॅच झालेले नाही आहेत ओके जोपर्यंत 3 डेसिमल मॅच होत नाही आहेत तोपर्यंत आपण पुढे जायचं आहे म्हणजे ऑफकोर्स अजून 3 डेसिमल मॅच झाले नाही आहेत म्हणजे आपल्याला अजून पुढे जावं लागेल गेटिंग दिस ओके दस आफ्टर सेकंड इटरेशन नंतर व्हॅल्यूज काय काय आल्यात त्या पहिल्यांदा नोट डाऊन करूयात आणि त्याच्यानंतर पुढे जाऊयात
लक्षात आहे का ऑल ऑफ यू? कुठं ब्रेक लावायचा तर तीन डेसिमल मॅच होतो पण पुढे जायचं. दस आफ्टर, दस आफ्टर सेकंड इटरेशन किंवा सेकंड अप्रॉक्सिमेशन, दस आफ्टर सेकंड इटरेशन वी हॅव, आफ्टर सेकंड इटरेशन वी हॅव काय काय मिळालंय? एक्स इज इक्वल टू, एक्स साठी व्हॅल्यू मिळाली एक्स वेस टू टू इज इक्वल टू, येस व्हॉट इज दॅट व्हॅल्यू? 0.9939. पाठीमागच्या व्हॅल्यूज पुढे गेलीत असताना काळजीपूर्वक लिहा, चुकू नका. वाय इज इक्वल टू, वाय साठी आली लेटेस्ट व्हॅल्यू वाय वेस टू टू इज इक्वल टू 1.5068. अँड झेड इज इक्वल टू, झेड साठी आलेली लेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? झेड इज इक्वल टू झेड वेस टू टू, दॅट इज सेकंड अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ झेड इज इज 1.8486. ओके, हा आपल्या सेकंड इटरेशनचा आउटपुट असेल. नाऊ बसेट तिसरं इटरेशन घ्या. पुढे जाण्याच्या अगोदर आपण डेसिमल मॅच होतात का पाहिलं, डेसिमल मॅच होत नाहीयेत म्हणजे आपल्याला डेफिनेटली पुढे जावं लागेल. ओके बसेट, येस थर्ड इटरेशन टायटल देतो, थर्ड इटरेशन. इटरेशन्स किती लागतात डझन मॅटर, तीन डेसिमल पर्यंत मॅच होतो पर्यंत जायचंय. थिओरिटिकल म्हणजे थिअरीच्या पेपरमध्ये ऑफकोर्स वेटेज असेल 5 मार्क, त्याच्यामुळं ऑफकोर्स नंबर ऑफ इटरेशन्स किती कॅरी आउट करायचे ते दिले असेल. मात्र सेम पॉईंट आपल्याला प्रॅक्टिकलला पण आहे, प्रॅक्टिकलला वेटेज मार्क्स जास्त असतात, म्हणजेच 15 मार्काला एक्झाम्पल असतं, त्याच्यामुळे ऑफकोर्स इटरेशनची संख्या तिथे नक्की जास्त असेल. ओके थर्ड अप्रॉक्सिमेशन काय बघूयात. To find what is the intention of third approximation till you have to find third approximations for the values of x and y and z, that is x raised to 3 comma y raised to 3 and z raised to 3. Okay, third approximations for the values of x, y and z to find. Kaadya the values to find x raised to 3, that is the third approximation for the value of x. Put equation number 4 vacha dolya samore theva, tyancha madle variables pan konte ahet? Yes, y is equal to latest value available for y is now y raised to 2 is equal to, which is calculated as a 1.5068. same calculations ahet paha, fakt values vegle ahet, tyamule thodas fast jato aahe, kunala kay samjat nasel you can ask. And z equal to latest value available for z is now z raised to 2 is equal to 1.8486 in kashat takayche equation number 4 madhe, thik aahe, in equation number 4. Therefore put up kara x raised to 2 is equal to second x raised to 3, sorry x raised to 3 is equal to, put up kara equation number 4 madhe, equation number 4 vyachas tumcha dolya samore theva, equation number 4 kay ahe te definitely tumhi side la notebook va lihun ghetla asalas. 1.1429 minus into bracket 0.1429 into y, the value of y is a 1.5068. व्हॅल्यूज पुटअप करताना व्यवस्थित पुटअप करा पहा, कारण ज्या व्हॅल्यूज आपण पुटअप करतोय त्याच आपण कॅल्क्युलेशनला घेतोय, जर इथं चूक झाली तर पुढे सगळं चुकत जाणार आहे. कसं इट 0.0357 इंटू झेड, द व्हॅल्यू ऑफ झेड इज अ 1.8486. ओके नाऊ डू द प्रॉपर कॅल्क्युलेशन बाय युझिंग कॅल्क्युलेटर. देअरफॉर x raised to 3, that is the third approximation for the value of x is equal to, do the calculations, mudda ami calculation kartoy, tumhi pan calculation kara, 1.1429 minus into bracket 0.1429 into 1.5068 bracket close plus into another bracket 0.0357 into 1.8486 bracket close is equal to, what is the answer? Yes, what is the answer? 0.9936. okay, 0.9936, all of you correct aayega, 0.9936, all of you alile answers mention kara, 0.9936. okay, focus your answer. Now to find y raised to 3, that is the third approximation for the value of y. Put y काढत असताना इक्वेशन नंबर 5 चे आवेचेस डोळ्यासमोर ठेवा. इक्वेशन नंबर 5 मधल्या आवेचेस चे व्हेरिएबल्स आहेत x आणि z, त्यांचे व्हॅल्यूज पुट अप करा. पुट x इज इक्वल टू, नाउ लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर x इज नाउ
x vs 2 3 okay because we are in gauss seidel iterative method and gauss seidel iterative method mane latest value apan lages use karat asto theek hai x is equal to x vs 2 3 which is nothing but 0.9936 and z is equal to latest value available for z आतापर्यंत आहे का जोपर्यंत नवीन व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत जुनीच व्हॅल्यू यूज करा व्हिच इज द z वेस टू 2 इज इक्वल टू हे z वेस टू 2 व्हॅल्यू आपण काढलेली आहे किती आलेली आहे पहा ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज व्यवस्थित रिप्लेस करा किती आली 1.8486 इन कशात टाकणार इक्वेशन नंबर 5 मध्ये ओके इक्वेशन नंबर 5 च्या आरएचएस मध्ये पुट अप करा देयरफॉर y वेस टू 3 इज इक्वल टू टाका व्हॅल्यू 2.0588 व्हॅल्यूज लिहिताना व्यवस्थित लिहा कारण त्याच व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशनला वापरत असतोय माइनस इनटू ब्रैकेट 0.1176 इनटू x 0.1176 इनटू x द व्हॅल्यू ऑफ x इज 0.9936 ओके 0.1176 ब्रैकेट क्लोज पुढे माइनस इनटू अनदर ब्रैकेट 0.2353 इनटू z द वैल्यू ऑफ z इज 1.8486 ब्रैकेट क्लोज देयरफॉर y वेस टू 3 इज इक्वल टू चकाली इक्वल टू व्यवस्थित प्रॉपर ओके डू द कैलकुलेशंस नाउ आई एम डूइंग द कैलकुलेशंस बाय यूजिंग दिस पर्टिकुलर कैलकुलेटर यू कैन आल्सो डू द कैलकुलेशंस 2.0588 माइनस इनटू ब्रैकेट लेक्चरला बसत असताना कैलकुलेटर घेऊनच बसायचं पा कारण विदाउट कैलकुलेटर यू कांट सॉल्व अ सिंगल प्रॉब्लेम ठीक आहे माइनस 0.1176 एस माइनस 0.1176 इनटू 0.9936 ब्रैकेट क्लोज माइनस इनटू अनदर ब्रैकेट 0.2353 इनटू 1.8486 ब्रैकेट क्लोज इज इक्वल टू व्हाट इज द आंसर 1.5070 इज करेक्ट प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा पहा वन्स अगेन आई एम डूइंग द कैलकुलेशन 2.0588 माइनस इनटू ब्रैकेट 0.1176 इनटू 0.11 बटन व्यवस्थित प्रेस करा 1176 इनटू 0.9936 ब्रैकेट क्लोज माइनस इनटू अनदर ब्रैकेट 0.2353 इनटू 1.8486 ब्रैकेट क्लोज इज इक्वल टू यस 1.5070 1.5070 ओके फोकस करा प्रोसीड नाउ टू फाइंड सिमिलरली नाउ टू फाइंड z रेस टू 3 पुट z ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 6 च्या आरएचएस त्यांच्यामध्ये व्हेरिएबल्स x इज इक्वल टू लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर x इज अ x रेस टू 3 इज इक्वल टू 0.9936 वर्डिंग पण माझं सेम आहे पहा फक्त व्हॅल्यूज आपण प्रत्येक वेळेस नवीन घेतोय बाकी सगळं सेम आहे काळजीपूर्वक ज्या त्या ठिकाणी ज्या व्हॅल्यू पुटअप करा अँड y इज इक्वल टू नाउ लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर y इज अ y रेस टू 3 which is calculated as a 1.5070 in kashat takanar hai equation number 6 madhe theek hai equation number 6 madhe put up kara therefore z raised to 3 is equal to yes 2.4 z raised to 3 third approximation for the value of z is equal to 2.4 minus into bracket 0.1 into x the value of x is a 0.9936 bracket close माइनस इनटू अनदर ब्रैकेट 0.3 इनटू y द वैल्यू ऑफ y इज 1.5070 देयरफॉर z रेस टू 3 इज इक्वल टू यस डू द कैलकुलेशंस 2.4 माइनस इनटू ब्रैकेट 0.1 इनटू 0.9936 ब्रैकेट क्लोज माइनस इनटू अनदर ब्रैकेट 0.3 इनटू 1.5070
0.70 bracket close is equal to, what is the answer? 0.8485. ठीक है, सॉरी नॉट 0.1 पॉइंट, ऑल ऑफ यू किती आला आंसर? 1.8485. ओके, 1.8485. दस तीन वैल्यू आलेल्या आहेत, तीन वैल्यूज पहिल्यांदा लिहूयात आणि मग पुढे कंपैरिजन करूयात. ठीक है, दस आफ्टर थर्ड इटरेशन, दस आफ्टर थर्ड इटरेशन, दस आफ्टर थर्ड इटरेशन वी हैव, दस आफ्टर थर्ड इटरेशन वी हैव x is equal to x raised to 3 is equal to 0.9936 comma y is equal to y raised to 3 is equal to 1.5070 and z is equal to, yes, and z is equal to z raised to 3. Is equal to 1.8485. ठीक है, 1.8485. पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागच्या इटरेशनची वैल्यू आणि ह्या इटरेशनची वैल्यू वेरीफाई करूयात. जर तीन डेसिमल पर्यंत वैल्यूज दोन सक्सेसफुल अप्रॉक्सिमेशनच्या सेम असतील तर आपण थांबणार, अदरवाइज पुन्हा पुढे जाणार. ठीक है, बघूयात पाठीमागचे इटरेशन. एक्स वेस्ट टू टू ची वैल्यू काय होती बघूयात. येस, एक्स वेस्ट टू टू म्हणजे सेकंड अप्रॉक्सिमेशन फॉर द वैल्यू ऑफ एक्स किती होतं? 0.9939. ठीक है, म्हणजे 0.993 दशांश चिन्हानंतर जे तीन घर फक्त आपण ऑब्जर्व करूयात. 0.993 एक्स वेस्ट टू थ्री चा व्हॅल्यू काय? 0.993. ओके, म्हणजे तीन डेसिमल एक्स चे तर मॅच झालेले आहेत. वायचे बघूयात, 1.506 फक्त दशांश चिन्हानंतर जे तीन घर आपण फोकस करतोय कारण आपल्याला तीन डेसिमल पर्यंत आन्सर करेक्ट काढायचं आहे. दशांश चिन्हानंतर जे तीन घर फोकस करा, 1.506 आणि y वेस्ट टू 3 ची व्हॅल्यू किती आहे? 1.507. ओके, तिथे 506 आहे, इथं 507 आहे, म्हणजे अजून तीन डेसिमल मॅच झालेले नाहीत. जोपर्यंत तीन डेसिमल मॅच होत नाहीये तोपर्यंत आपल्याला पुढे जावंच लागेल. ओके, जाऊयात पुढे. येस, फोर्थ इटरेशन, कारण आपल्याला इथे इटरेशनची संख्या मॅटर करत नाहीये तर तीन दशांश स्थळापर्यंत आन्सर आपले टॅली व्हायला पाहिजेत, करेक्ट यायला पाहिजेत, अप्रॉक्सिमेटली सेम यायला पाहिजे, तरच आपण थांबणार आहोत. ओके, अदरवाइज आपण पुढे जाणार आहोत. लक्ष देते का? येस, इटरेशन्स किती लागतात डझन मॅटर, कारण आपल्याला आन्सर तीन डेसिमल पर्यंत करेक्ट काढायचं आहे. लक्ष देत आहे? ओके, म्हणजे आपल्याला नंबर ऑफ इटरेशन्स किती लागतात याला महत्व नाही आहे. ओके, नंबर फोर, फोर्थ इटरेशन. प्रॅक्टिकलला असे लेंथी एक्झाम्पल्स विचारतात कारण वेटेज पण जास्त असतं. वेटेज डेफिनेटली 10 किंवा 15 मार्क असतं, मात्र थिअरीला फक्त 5 मार्कासाठी एक्झाम्पल विचारलं जातं आणि जेव्हा 5 मार्कासाठी एक्झाम्पल असेल तेव्हा नो डाऊट नंबर ऑफ इटरेशन्स हे कमी असतील. एक तर 2 किंवा ॲट द मोस्ट 3 इटरेशनपर्यंत जावं लागेल. ओके, सिम्पल थिंग. फोर्थ इटरेशन, फोर्थ इटरेशन ऑर फोर्थ अप्रॉक्सिमेशन. येस, टू फाइंड इंटेन्शन काय, त्याचा एम काय ते लिहूयात. टू फाइंड फोर्थ अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय अँड झेड, दॅट इज टू फाइंड एक्स वेस्ट टू 4 कॉमा वाय वेस्ट टू 4 अँड झेड वेस्ट टू 4. ठीक आहे, फाइंड आउट करूयात. टू फाइंड, टू फाइंड एक्स वेस्ट टू 4, दॅट इज अ फोर्थ अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स. इक्वेशन नंबर 4 ची आलेच्या डोळ्यासमोर ठेवा, त्यांच्यामधले व्हेरिएबल्स पुट. येस, व्हेरिएबल्स कोण आहेत? y is equal to latest value available for y after third iteration is a y raised to 3 which is calculated as a 1.5070 and z is equal to latest value available for z is a z raised to 3 which is nothing but 1.8485 in kashat takanave equation number 4 madhe put up kavyat. Therefore x raised to 4 is equal to, put up the values at the proper place, x raised to 4 is equal to, yes, but put up the values, 1.1429. इक्वेशन नंबर 4 तुमच्या डोळ्यासमोर आहे. 1.1429 मायनस इन टू ब्रॅकेट 0.1429 इन टू वाय, द व्हॅल्यू ऑफ वाय इज 1.5070 ब्रॅकेट क्लोज, प्लस इन टू अनदर ब्रॅकेट 0.0357
into z, the value of z is 1.8485. Okay, therefore x raised to 4 is equal to do the calculations by using calculator. Okay, vyavasthit calculations kara 1.1429. बटन प्रेस करता व्यवस्थित प्रेस करा पहा माइनस इंट ब्रैकेट 0.1429 कधी कधी अपन बटन प्रेस करतो मात्र तिथे प्रेस होत नाहीये त्याच्यामुळे प्रेस केलेले बटन तिथे व्यवस्थित प्रिंट होते का ते पहा 0.1429 × 1.5070 ब्रैकेट क्लोज प्लस इंटू अनदर ब्रैकेट 0.0357 इंटू 1.8485 bracket close is equal to what is the answer 0.9935 is it correct all of you mention your answer in the chat box 0.9935 okay मी simultaneously writing पण करतोय calculations पण करतोय त्याच्यामुळे कदाचित values इकडे तिकडे होण्याचे chances आहेत चुकण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला जर आपला व्हॅल्यू टॅली नाही झाल्या तर वी हॅव टू व्हेरीफाय इट अगेन ओके पसे टू फाइंड वाय रेस टू 4 दॅट इज अ फोर्थ अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ वाय पुट इक्वेशन नंबर 5 च्या आवेच्या डोळ्यासमोर ठेवा त्यांच्यामध्ये व्हेरिएबल्स काय काय आहेत एक्स इज इक्वल टू नाव लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल फॉर एक्स इज नाव एक्स रेस टू 4 बिकॉज वी आर इन द गॉस सीडल इटरेटिव मेथड विच इज कॅल्क्युलेटेड एज 0.9935 एंड पुढचं व्हेरिएबल कोणतं आहे झेड झेड साठी अजून नवीन काय व्हॅल्यू नाही आहे जोपर्यंत नवीन व्हॅल्यू येत नाही आहे तोपर्यंत जुनीच व्हॅल्यू रिप्लेस करा झेड वेस्ट टू 3 इज इक्वल टू 1.8485 इन कशामध्ये इक्वेशन नंबर 5 मध्ये इक्वेशन नंबर 5 मध्ये पुटअप करा देअरफोर पुटअप दॅट व्हॅल्यूज वाय वेस्ट टू 4 इज इक्वल टू पुटअप दॅट व्हॅल्यूज ॲट द प्रॉपर प्लेस 2.0588 माइनस इंटू ब्रैकेट 0.1176 इंटू एक्स द वैल्यू ऑफ एक्स नथिंग बट 0.9935 ओके माइनस इंटू अनदर ब्रैकेट 0.2353 इक्वेशन नंबर 5 डोळ्यासमोर ठेवा इंटू झेड द वैल्यू ऑफ झेड इज 1.8485 ओके देअरफोर नाउ डू द कैलक्युलेशन्स y raised to 4 is equal to chakali equal to sign do the calculations yes I am also doing the calculations 2.0588 minus into bracket 0.1176 into 0.9935 bracket close minus into another bracket 0.2353 into 1.8485 bracket close is equal to what is the answer 0.5070 ठीक है not 1.5070 focus the answer ज्या values पुढे लागणार आहे त्या focus करून ठेवायच्या ते आपला answer आहे okay ते आपण calculate केलेली value आहे was it to find similarly to find z raised to 4 that is the fourth approximation for the value of z z ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 6 ची आव्याच्या डोळ्यासमोर ठेवा त्यांच्या मधले व्हेरिएबल्स कोण कोण आहेत x आणि y x is equal to latest value available for x is now x raised to 4 which is calculated as a 0.9935 and y is equal to latest value available for y is now y raised to 4 which is calculated as a 1.5070 इन कशामध्ये इक्वेशन नंबर 6 मध्ये ओके इक्वेशन नंबर 6 मध्ये टाका देअरफोर झेड रेस्ट टू 4 इज इक्वल टू इक्वेशन नंबर 6 मध्ये टाका 2.4 मायनस इंटू ब्रॅकेट 0.1 इंटू एक्स द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0.9935 ब्रॅकेट क्लोज मायनस इंटू अनदर ब्रॅकेट 0.3 इंटू वाय द व्हॅल्यू ऑफ वाय इज 1.5070 okay therefore do the calculations by using calculator z raised to 4 is equal to do the calculations correct calculations kara alela answer comment box madhe reply kara 2.4 minus into bracket 0.1 into 0.9935 bracket close minus into another bracket 0.3 into
1.5070. Bracket close is equal to what is the answer? 1.8486. Okay. Is it correct, all of you? 1.8486. Okay. Focus your answer. Answer focus kara. पुढे जाण्याच्या अगोदर आपले दोन लगतचे अफर्मेशन्स व्हेरीफाय करूयात. जर लगतचे अफर्मेशन दोन सेम आली तर आपण इथे थांबणार, अदरवाइज पुन्हा आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, बस इट. एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यूज आपण लिहिलेत पहा. एक्स वेस टू थ्री आणि एक्स वेस टू फोर आपण कम्पेअर करूयात. जर तीन डेसिमल पर्यंत दोन सक्सेसिव अफर्मेशनच्या व्हॅल्यू सेम आल्या तर इथे आपण थांबणार आहोत. ठीक आहे, एक्स वेस टू थ्री व्हॉट इज दॅट व्हॅल्यू? येस, 0.9936. म्हणजे फक्त तीन डेसिमल बघा, 0.993. एक्स वेस टू फोर ची व्हॅल्यू आपली किती आली आहे? 0.993. म्हणजे तीन डेसिमल मॅच झालेले आहेत. सिमिलरली वाय वेस टू थ्री ची व्हॅल्यू किती आहे? 1.5070. वाय वेस टू फोर ची व्हॅल्यू सुद्धा 1.5070, म्हणजे तीन डेसिमल मॅच झाले. चौथं पण मॅच झालंय, पण आपला फोकस फक्त तीन डेसिमल पर्यंत असेल. झेड वेस टू थ्री ची व्हॅल्यू किती आहे? 1.848. दशांश चिन्हानंतर जे तीन घरं. सिमिलरली इथे आपण व्हॅल्यू काढलेली आहे फार झेड वेस टू फोर ची, किती आली बघा. हेच द व्हॅल्यू ऑफ झेड वेस टू फोर. थोडस स्क्रोल करतो मी. 8486 आली. ठीक आहे, 8486 म्हणजे तीन दशांश स्थळ आपले मॅच झालेले आहेत. हेच थोडस स्क्रोल करतो पहा. 1.848 म्हणजे ऑफकोर्स तीन डेसिमल प्लेसेस पर्यंत आपल्या दोन लगतच्या अप्रॉक्सिमेशनच्या व्हॅल्यूज सेम आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण इथं थांबणार आहोत. त्यामुळे आपण आन्सर लिहिताना लिहिता येईल, देअरफोर आफ्टर थर्ड इटरेशन्स किंवा आफ्टर फोर्थ इटरेशन्स असं म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणणार? तीन डेसिमल मॅच झालेत म्हणून इथं आपण थांबलेलो आहोत. म्हणून आपण इथं काय लिहिणार? दस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज. एवढे सगळं कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यूज या अप्रॉक्सिमेटच आहेत. कारण ही प्रोसेस थांबणार आहे का? कधीच थांबणार नाही, असंच पुढे कंटिन्यू होत जाणार आहे. मात्र आपण कुठेतरी थांबायचं आहे, यासाठी आपण तीन डेसिमलला थांबलेलो आहोत. ओके, म्हणजे व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट आहे. दस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज फॉर द व्हेरिएबल्स, फॉर द व्हेरिएबल्स करेक्ट अप टू, करेक्ट अप टू थ्री डेसिमल प्लेसेस. ओके, फक्त तीन डेसिमल आपण मॅच केलेले आहेत. करेक्ट अप टू थ्री डेसिमल प्लेसेस इज, एस एक्स इज इक्वल टू, आता फक्त तीन दशांश स्थळापर्यंत उत्तर लिहा, चौथं नाही लिहिलं तरी चालेल. एक्स इज इक्वल टू 0.993, कॉमा वाय इज इक्वल टू 1.507 अँड झेड इज इक्वल टू 1.848. ओके, फक्त आपल्याला तीन डेसिमल पर्यंत आन्सर करेक्ट काढायचं आहे. त्यामुळे आपण फक्त तीन डेसिमलच फोकस केलेले आहेत. आता नो डाऊट तीन डेसिमलला आन्सर काढायचंय म्हणल्यानंतर कॅल्क्युलेटर एक्झॅक्टली तीन डेसिमललाच फिक्स करायचा नाही, एखादा डेसिमल थोडंसं जास्त ठेवायचं की जेणेकरून आपली अॅक्युरसी अजून वाढेल. ठीक आहे, तीन डेसिमलला करेक्ट आन्सर काढायचंय, पण आपण इथे कॅल्क्युलेटर फिक्स करताना चार डेसिमलला फिक्स केलेला आहे. देअरफोर या आपल्याला व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय अँड झेड आलेल्या आहेत. गेटिंग दिस? ओके, लक्षात येत आहे. दस in today's lecture we seen how to solve the given example, how to solve the given system of linear equations by using gauss seidel iterative method. yachyamade variety, ya example madhe variety kay hoti, vegale pan kay hota, tar yachyamade aplyala kiti decimal places paryant answer correct kadaycha he vicharlele hota. शिवाय आपल्याला इथे इनिशियल अप्रॉक्सिमेशन सुद्धा दिलेली होती. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जॅकोबीज मेथडने आणि गॉस सीडेल इटरेटिव्ह मेथडने एक्झाम्पल सोडवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला किती नंबर ऑफ इटरेशन्स कॅरी आउट करायचे हे दिलं होतं आणि इनिशियल अप्रॉक्सिमेशन दिलं नव्हतं, त्यामुळे आपण इनिशियल अप्रॉक्सिमेशन झिरो घेतलं होतं. दॅट इज द चेंज. चेंज काय आहे तो नोटीस करा. ज्या पद्धतीने एक्झाम्पल विचारलेला असेल त्या पद्धतीने तो सोडवता येईल. ओके, थिअरॉटिकल क्वेश्चन असेल तर डेफिनेट थिअरीमध्ये पाच मार्काचं एक्झाम्पल असेल, पाच मार्कासाठी नंबर ऑफ इटरेशन्स डेफिनेटली कमी असतील. मात्र प्रॅक्टिकलला वेटेज 15 मार्क किंवा 10 मार्क असेल, आणि 15 मार्क किंवा 10 मार्क जर वेटेज असेल तर नक्कीच इटरेशनची संख्या ही जास्त असेल. ओके, दस इन टुडेज लेक्चर वी सीन हाउ टू सॉल्व द गिवन एक्झाम्पल, गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय युझिंग गॉस सीडेल इटरेटिव्ह मेथड. इन दिस, ओके, लेट्स स्टॉप हियर. थँक्यू.